फ्लॅकिंग एंडला प्रीतम परब. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल पहिलाच बॉल अयानने घेऊन आलाय. चांगल्या प्रकारे खेळले प्रीतम परबनं. वरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. चांगली फिल्डिंग, गुड स्टॉप या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओळखले जाल आणि तेच यावेळेला अयानच्या माध्यमातून पुन्हा एकदा खुलं टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. पिक केलं फलंदाजाने, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल फुलर लेनचा मारा केला होता फलंदाजाने, पिक केलं चेंडूला आणि एक पिकअप शॉट चांगल्या प्रकारे पाहायला मिळालंय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल म्हणता येणार नाही. त्याच प्रकारे पुन्हा गगनचुंबी हाय अँड हँडसम स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. काही जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे दोन चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, जबरदस्त अप्रतिम टायमिंग पुल केलं या चेंडूला आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. करता दाखल झालेत ऑस्ट्रॉकिंग एंड वरती, त्यांना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि येस इट इज अप्रतिम शॉट. सिक्सर 6 धावा. मात्र अखुट टप्प्याचा बॉल, त्याला दिली आहे दिशा प्रीतमच्या बॅटमन. पुन्हा एकदा येतो एक खणखणीत षटकार 6 धावा. पहिला त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा अखुट टप्प्याचा बॉल, त्याचा घेतलाय खरपूस समाचार, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. या षटकाराच्या मदतीने आपण पाहू शकाल तर धावसंख्या अगदी वेगानं आता फलकावरती झाली आहे. आतापर्यंत आपण पाहिलेत पुन्हा एकदा चांगला बॉल, त्याला मात्र खेळले दिशा दाखवली आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर षटकार. सातत्यानं तुम्ही अखूट टप्प्याचे चेंडू टाकाल तर डेफिनेटली क्षेत्ररक्षकांनी मात्र नजर हटवली आणि यावेळेला मात्र या षटकारानं अर्धशतक होत आहे साजरं प्रीतमचं. काय जबरदस्त क्लास बॅटिंग 94. पुन्हा एकदा त्याच अंदाजात खेळले क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेस आपण पाहत आहेत किती धावा मिळतील. तर येस चौकार 4 धावा. त्या क्लास बॅटिंग प्रीतम परबच्या नावे पाहायला मिळते. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रीतम मॅन इन फॉर्म ब्रँड ऑफ गोरेगाव, जबरदस्त बॅटिंग षटकार. आहेत अजूनही बाकी. त्यावेळेला मात्र पिकअप शॉट, वाव दॅट्स ब्युटिफुल मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. या स्पर्धेतील आतापर्यंत आपण पाहू शकाल लॉंगेस्ट सिक्स पाहायला मिळतोय प्रीतमच्या बॅटमधनं. अप्रतिम फटका, चांगलं टायमिंग सर्व प्रीतमसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले हा अँड हँडसम स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. बिग वन षटकार. हॅलो प्रवीण इलेव्हन, प्रवीण इलेव्हन. 121 झाली आहे फलकावर. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत, सिंगल हँडेड चेंडूला मात्र अडवत आहेत आणि यावेळेस आपण पाहू शकलात एका धावेने. या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिलाच बॉल डिलिव्हर केला चांगल्या पद्धतीने या चेंडूला. आपण पाहू शकाल खेळला गेला चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. पहिलाच बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावा. षटकातील तिसरा बॉल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला चेंडू गेला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेला मात्र किती धावा मिळतील. तर यस चौकार 4 धावा. अगदी चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र प्रीतम परबनं चेंडूला खेळलाय, 4 धावा मिळवल्या आपल्या संघात. सुरुवात झाली आहे षटक क्रमांक पहिलं, हाताळणी करता सज्ज झालाय गोलंदाज राजेश. पहिलाच बॉल आपण पाहतोय प्रीतमनं चांगल्या प्रकारे खेळले, बॅकफुटला गेलेत. 1 रन तिथे पाहायला मिळते एका धावेनंतर, धावसंख्या तितकंच इम्पॉर्टंट. त्यावेळेला मात्र फ्लिकचा फटका, चांगल्या प्रकारे खेळलाय चेंडू गेलाय सी मारेशीच्या पलीकडे. षटकार 6 धावा. स्कोर लेवल इथे होताना पाहायला मिळते. चला अंडर 20 टीम लगेच तयारीमध्ये राहायचं आहे. स्टार 11 संघांना टॉस जिंकलाय, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट.
आता फक्त जिंकण्याकरिता 17 चेंडू आणि एका धावेची गरज. आणि यावेळेला मात्र सुंदर कणकणीत फटका आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय फरदीन इलेव्हन या संघाने.